हेडलाईन्सचे प्रायोजक आहे एनबीसी बेअरिंग्स, लांब पळण्यासाठी। मुख्यमंत्र्यांच्या आश्वासनानंतर जुन्या पेन्शन संदर्भातील संप मागे, अर्थसंकल्पीय अधिवेशनापर्यंत शासकीय कर्मचाऱ्यांचा संप स्थगित करण्याचा निर्णय। अर्थसंकल्पीय अधिवेशनात जुन्या पेन्शन संदर्भात निर्णय घेणार, मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचं विधानसभेत आश्वासन। जिल्हा बँक निवडीवरून बबनराव लोणीकरांकडून राजेश टोपेंना शिवीगाळ, कथित ऑडिओ क्लिप सोशल मीडियावर व्हायरल। बँकेच्या निवडणुकीमध्ये तांत्रिक वाद, माझ्याकडून कुणालाही शिवीगाळ नाही, व्हायरल ऑडिओ क्लिप नंतर बबनराव लोणीकर यांच्याकडून स्पष्टीकरण। भुजबळांच्या प्रत्येक शब्दात अंगार, मंत्री असून महाराष्ट्र अस्थिर का करता, जितेंद्र आव्हाडांचा छगन भुजबळ यांना सवाल। भाषण नकोत, मंत्रिमंडळामध्ये मुद्दे मांडा, विधानसभेत जयंत पाटलांच्या निशाण्यावर भुजबळ। बीडमधील दंगलीमागेही भुजबळच, जरांगेंचा आरोप, तर सरकारविषयी मराठ्यांमध्ये रोष निर्माण होतोय, फडणवीसांनी भुजबळांचा डाव समजून घ्यावा, जरांगेंचा हल्ला बोल। अटक केलेले लोक जरांगेंसोबतचे, बीडमध्ये जाऊन माझ्याच लोकांची घरं जाळण्या इतका मी अमानुष नाही, मंत्री भुजबळ यांचं जरांगेंना प्रत्युत्तर। छगन भुजबळ यांच्या निवासस्थानी सुरक्षेत वाढ, सभागृहामध्ये भुजबळांनी धमकीचा विषय मांडल्यानंतर सुरक्षेत चार अंमलदारांची वाढ। लाठीचार्जचा आदेश कोणी दिला हे महाराष्ट्राला कळलं पाहिजे, जयंत पाटलांचा गृहमंत्री फडणवीसांवर निशाणा। मराठा आंदोलनामध्ये पोलिसांवर दगडफेक प्रकरणी ऋषिकेश बेंद्रे याला जामीन मंजूर, मुंबई हायकोर्टाच्या औरंगाबाद खंडपीठाचा निर्णय, ऋषिकेशला बीड आणि जालन्यामध्ये जाण्यासाठी मज्जाव। पीएचडीवरील माझ्या वक्तव्याचा विपर्यास, माझ्याकडून आधीच दिलगिरी व्यक्त, अजित पवार यांच्याकडून स्पष्टता। संसद घुसखोरी प्रकरणामधील निलमला दादांनी मार्गदर्शन करावं, संजय राऊतांचा टोला, तर राऊतांकडून अजितदादांचा भाजपचे उपमुख्यमंत्री असा उल्लेख। मी कोणत्या सोम्या गोम्याला उत्तर द्यायला बांधील नाही, अजित पवारांचा राऊतांवर पलटवार। ठाकरे गटाच्या अदानी समूहावरील मोर्चाला धारावी पोलिसांची परवानगी नाही, मुंबई पोलीस आयुक्तांकडे अर्ज करा, धारावी पोलिसांकडून ठाकरे गटाच्या स्थानिक नेत्यांना सूचना। धारावी मोर्चाबाबत तयारी पूर्ण, निवडणुका घ्यायला सरकार घाबरते, आदित्य ठाकरे यांची टीका, लोकशाही वाचवण्यासाठी आमचे प्रयत्न, ठाकरेगट मोर्चावर ठाम। दिशा सालियन प्रकरणाचा एसआयटी पथकाकडून तपास सुरू, प्रकरणाची संबंधित जुनी कागदपत्रं तपासल्यानंतर सीसीटीव्ही आणि प्रत्यक्षदर्शींचा जबाब नोंदवणार। नितेश राणेंच्या विरोधात धुळ्यामध्ये मराठा संघटना आक्रमक, श्वानांच्या प्रतिकृतीवर निलेश राणेंचा फोटो लावत जोरदार घोषणाबाजी। संसदेच्या कामकाजामध्ये अडथळा, काँग्रेसच्या 5 खासदारांसह एकूण 15 खासदारांचं संपूर्ण अधिवेशनामधून निलंबन, तर सुरक्षेच्या कारणासह 7 कर्मचाऱ्यांवर निलंबनाची कारवाई। संसद घुसखोरी प्रकरणामधील 4 आरोपींना 7 दिवसांची पोलीस कोठडी, चौघांची 1.5 वर्षापूर्वी फेसबुकवर ओळख, शेतकरी आंदोलन, महागाई, सरकारला इशारा देण्यासाठी कट रचला, सूत्रांची माहिती। शिवसेना आमदार अपात्रता प्रकरणी विधिमंडळ सुप्रीम कोर्टाकडे 3 आठवड्यांचा वेळ मागणार, विधिमंडळ याचिका दाखल करण्याची शक्यता। निर्यात बंदीनंतर कांद्याच्या दरात प्रचंड घसरण, लासलगावमध्ये 4,500 वरून कांद्याचे भाव 1,700 वर, शेतकऱ्यांमध्ये असंतोष। हेडलाईन्सचे प्रायोजक आहे एनबीसी बेअरिंग्स, लांब पळण्यासाठी।